मुंबईमध्ये जो सत्ता बदल झाला आणि शिंदे नावाच्या एका माणसाने इथल्या संविधानाचं जी माती केली त्यामुळे मला झोप येत नाहीये. मी स्वातंत्र्य सेनानी आहे, तुम्हाला सांगायचं विसरलं. कशी स्वातंत्र्य सेनानी आहे ते पण मी तुम्हाला सांगते. पण ज्या दिवशीपासून संविधानाने त्या शिंदे नावाच्या माणसाने पैशाच्या थैल्या देऊन महाराष्ट्र शासनामध्ये आपली मेजॉरिटी केली त्याचा मी धिक्कार करते. आणि त्या दिवशी माझ्या देशाच्या संविधानाचा सर्वात मोठा अपमान झालेला आहे हे लक्षात ठेवा. 93 वर्षाची म्हातारी स्वातंत्र्य सेनानी आहे आणि मी आज तुमच्याकडनं हे वटवून घेणार आहे, कारण तुम्ही मला बोलवलो. मी काही मागितलं नाही, मुआवजा मागितलेलं नाही. ते माझ्यापेक्षा बुद्धिमान आहे, ते माझ्यापेक्षा मोठे आहे. पण त्यांनी एक दिवस सांगितलं की आता यापुढे या देशामध्ये एकच राजकीय पक्ष राहणार आहे आणि तो आहे बीजेपी. आता एकच राजकीय पक्ष राहिला तर याचा अर्थ काय? मग हुकुमशहाचं राज्य येणार. म्हातारी एक दिवस 12 वर्षाचे असताना जेलमध्ये गेले होते. स्वातंत्र्य सेनानी आहे, तुम्ही तरुण पिढी आहात. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार येतील तेव्हा म्हातारी नसेल, परंतु अधिकार तुमचे तुम्हाला मिळण्याच्यासाठी आज या देशाचे जे संविधान आहे त्याची पायमल्ली चाललेली आहे. ते संविधान त्यांना मान्य नाही आहे. ते संविधान आपल्याला त्याचं संरक्षण करायचं आहे. मी का जिथे आले, मी तुमचं सगळ्यांचं आज आभार मानते. तुम्ही मला बोलवलेलं आहे, मी माझं बालपण सांगते तुम्हाला. परंतु तुमच्यासमोर या मातीमध्ये या जागेमध्ये जिथे मी लहानपणी बसलेली आहे, जिथे मला संस्कार मिळालेले आहेत, त्या ठिकाणी मला माझं मन मोकळं करायचं होतं. आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगते आहे की या देशाचं संविधान धोक्यात आहे आणि तो धोका सर्वात जास्त जर कुणाला खतरनाक असेल तर या देशातल्या वेगळे धर्म आणि सर्व जाती. ब्राह्मण सोडून, मी ब्राह्मण आहे, ब्राह्मण सोडून बाकीच्या सर्व जातींच्यावर अन्यायकारक होणार आहे. तेव्हा आपल्याला सावध राहायचंय. आणि हे सावध राहणं 93 वर्षाच्या म्हातारीला सेवाग्रामच्या शिवाय दुसऱ्या पवित्र ठिकाण हे सांगण्याचं मिळालं नसतं. त्यामुळे आज मी तुमचे आभार मानते आहे की तुम्ही मला इथे बोलावलं. बोलण्याचीही आज तुम्ही सल्ला मला संधी दिली, त्याबद्दल मी परत एकदा तुमचे आभार मानते. आता माझं बालपण सांगते.